तर ती जंगली भिंसांच एक कळप होता. त्यातलं छोट जे वासरू होत ते वडिलांना विचारलं की पप्पा जंगलामध्ये असं काय आहे की ज्याला मी जास्ती भियावं, ज्याची जास्ती भीती वाटते. तर त्या जंगली बळीसने सांगितलं, म्हशीने सांगितलं, बाळ या जंगलामध्ये वाघ अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला भीतीदायक आहे, त्रासदायक आहे, की ज्याच्यापासून तुम्ही घाबरणं गरजेचं आहे. पण तो म्हणाला की मग तो दिसला तर मी पळत सुटणार, कारण समजा वाघ भीतीदायक असेल तर मी त्याला बघितल्यानंतर मी माझं इमिजिएट रिॲक्शन काय असणार, तर मी वाघ बघितल्यानंतर मी पळत सुटणार, मग काही प्रश्न येणार नाही. तर ती म्हैस म्हणाली की नाही बेटा, ज्या वेळेला तू सर्वात भीतीदायक गोष्ट बघशील, जेव्हा तू वाघ बघशील जंगलामध्ये, तेव्हा तू पळणं हे तुझ्यासाठी घातक असेल. कारण ह्यासाठी घातक असेल, जर तू पळालास तर वाघ तुझा पाठलाग करणार, आणि वाघ जेव्हा तुझा पाठलाग करेल आणि तुला पाडेल, जेव्हा तू पाठीवर पळशील तेव्हा तो निश्चितच तुझा अंत करेल, तो तुला सोडणार नाही. मग ते वासरू म्हणून मी काय करू? तो म्हैस म्हणाले, त्या वेळेला ज्या वेळेला वाघाशी सामना होतो, समोरासमोर वाघ असेल, जेव्हा भीती तुमच्या समोर असेल, तेव्हा तुझी फुलं जमिनीवर आपटून तिकडेच त्या वाघाशी सामना कर, त्या नजरेला नजर दे आणि चौकाळून, कारण तो वाघ पण तेव्हा चौकाळलेल्या परिस्थितीत असेल, कारण त्याला भक्ष्य होत असेल. पण त्यावेळेला तुला काय करायचं असेल, तर तुला तुझं संरक्षण त्यावेळेला करायचं, तर त्यावेळेला तो जो अटॅक करेल त्याला प्रति वारासाठी तू तयारी करा, आपली पुरं जमिनीवर आपण आणि तू त्याच्यावर तो ज्या गोंगाऊन ज्या रोरीन ज्या गर्जनेने तुझ्यावर येईल त्याच गर्जनेने तू त्याला उलट उत्तर दे. म्हणाला असं केलं मी आणि अचानक त्याने मला आणखी प्रती हल्ला केला तर काय होईल? तो मला खाऊन टाकेल किंवा तो मला मारून टाकेल, मग मी तिकडे दुबळा पडलो तर? तेव्हा ती म्हणस म्हणाली, जेव्हा तू प्रतिहल्ला करशील आणि तू तिथेच असशील तेव्हा तू काय असशील? एका कळपावर आजूबाजूला. जेव्हा त्या वासराने आजूबाजूला बघितलं तेव्हा एक अजस्र असा कळपामध्ये तो होता, आणि ज्या आजूबाजूचे तुझे जे हे कळपामधले मित्र दोस्त आणि तुझे जे आजूबाजूचा जो कळप आहे, ह्या ज्या म्हशी आहेत, ज्या अजस्र आहेत, त्या वाघापेक्षाही प्रचंड आहेत, त्या मात्र तुझ्या मदतीला निश्चितच जाऊन येतील जेव्हा तू प्रतिहल्ला करायला तयार असेल. तू न घाबरता जेव्हा उभा राहशील त्या वाघासमोर तेव्हा तुला त्या सगळ्या मदतीला येतील. जर तू तिकडून पळालास तर तू त्या कळपाशी काय होणार? वेगळा होणार. आणि मग तेव्हा तो कळप तेव्हा तिचे आजूबाजूचे तुझे सगळेजण आहेत ते तुला मात्र मदतीला येऊ शकणार नाही. त्यामुळे कळपात राहणं तिथेच आपल्या प्रॉब्लेम्सना, आपल्या अडचणीला, आपल्यावर होऊ घातलेल्या जो घातक गोष्ट आहे त्याला त्याच वेळेला प्रतिउत्तर देणं खूप गरजेचं आहे. आणि कुठल्या हिंमतीवर? तर एक पहिली स्वतःची हिंमत आणि दुसरी हिंमत काय? आपल्या पूर्ण टीमची हिंमत. टीमचे पण ह्याचसाठी सुरुवात केलंय की छोटे प्रश्न असतात तेव्हा तुम्ही हिंमत दाखवणं गरजेचं आहे, पण जेव्हा प्रश्न मोठे असतात तेव्हा आपण एकत्रितरित्या येणं गरजेचं आहे. आणि जर काय एकत्रितरित्या आलो तर ते मोठे प्रश्न सहजरित्या आपण सोप्या रीतीने ते सॉल्व्ह करू शकतो. एक सिम्पल गोष्ट त्या जंगली म्हशीने आपल्या वासराला शिकवली की जेव्हा तुम्ही कळपात असतात आणि प्रश्न मोठे असतील तेव्हा तुमच्यातली हिंमत दाखवली तर तुम्ही ह्या मोठ्या प्रश्नातून सहजरित्या बाहेर पडू शकाल. टीम लेवलची सुरुवात ह्यासाठी केली आहे की आपल्याला हेल्थ फ्रीडम पाहिजे, आपल्याला वेल्थ फ्रीडम पाहिजे. स्वातंत्र्य चळवळ जी केली ती एका व्यक्तीने केली असती तर चालली असती का? नाही. तर त्यासाठी सगळ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. हा प्लॅटफॉर्म मिळायचं कारण सुद्धा तसंच आहे की एका व्यक्तीने व्यवहार करणं आणि अनेक व्यक्तीने एका वेळेला एकत्र येऊन व्यवहार करणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे टीम्स एफर्ट मार्फत आपण अनेक एज्युकेशनल सेमिनार्स घेत असतो की ज्याच्यामध्ये आपण एकमेकांचे विचार एकमेकांशी
कमांड डिमांड करत असतो, आयडियाज एक्सचेंज करत असतो. कोणाचा प्रॉब्लेम हा कोणाचं उत्तर असू शकतं आणि कोणाचं उत्तर हा कोणाच्या तरी प्रॉब्लेमचं परमनंट सोल्युशन होऊन जातं. त्यामुळे जेव्हा तुम्ही टीम मध्ये असतात तेव्हा इट्स फार बेटर. हे सातत्याने पॉसिबल होत राहतं आणि सहज सोपं होत राहतं. सो वेलकम टू द टीम एफर्ट. मला सांगा हे पाय जे चाललेले आहेत ते काय दाखवतात असं विचारलं. व्हॉट इज द फुटप्रिंट? ह्याच्या वाटची गोष्ट मी तुम्हाला सांगते. समजा आपल्याला तहान लागली आणि मोठ असं सर्कल आहे, त्या सर्कल मध्ये जायला एकच रस्ता आहे की जिथे पूर्ण डायनामाइट्स लावलेले आहेत, भूमी जे ब्लास्ट होतात स्फोटक लावले आहेत, भूमी स्फोटक लावली आहेत आणि समोर पाण्याची उपलब्धता आहे आणि त्या उपलब्धतेवर एखादी व्यक्ती पाणी घेत आहे आणि तुम्हाला त्या पाण्यापर्यंत पोहोचायचं आहे. पण इथे सगळीकडे तुम्हाला माहिती आहे की मी पाऊल ठेवलं तर ब्लास्ट होऊन माझा अंत होईल, पण मला त्या तहानलेल्या पाण्या मी तहान केलं आणि मला त्या पाण्यापर्यंत पोहोचायचं आहे, तर मला पोहोचायला कसं मदत होईल? एक्झॅक्टली. माझी तहान आहे, आय हॅव अ हंगर, आय हॅव अ थर्स्ट, माझी गरज आहे आणि मला दिसतंय एखादी व्यक्ती ती तहान तिकडे भागवते, ती भूक तिकडे भागवते, तिकडे उपलब्धता आहे, अवेलेबिलिटी आहे. पण हे अनेक अडचणीतून मला तिथपर्यंत पोहोचायचंय. एक व्यक्ती तिथपर्यंत पोहोचलेली आहे, मग त्याचे काय आहे? फुटप्रिंट्स ऑलरेडी तिकडे आहे. तो सक्सेसफुल व्यक्ती आहे की जो पाणी पितोय आणि मला त्या सक्सेसपर्यंत पोहोचायचंय, कारण माझी तहान आहे, माझी गरज आहे. पोहोचायला हे फुटप्रिंट्स मला मदत करतात. ह्याच पावलांवर मी पाऊल ठेवून गेलो तर मी काय म्हणणार, तो सक्सेसफुल झालेला आहे, मग मी सुद्धा सक्सेसफुल होऊ शकतो, माझी सुद्धा तहान माझी गरज मी भागू शकतो विदाउट एनी अडथळे. कुठले ग्लास आजूबाजूला न होता सुखरूपरित्या आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. आणि बीएक्सएम इज द सेम प्लॅटफॉर्म की तुम्हाला इथे टीम एफर्टने ही उपलब्धता करून दिली आहे, एज्युकेशन सिस्टम करून दिली आहे की ऑलरेडी तिथपर्यंत लोक पोहोचलेली आहे, तिथपर्यंतचा मार्ग हा तयार झालेला, राजमार्ग तयार झालेला आहे, फक्त आपल्याला त्या पावलांवर पाऊल घेऊन एका सिस्टम मार्फत तिथपर्यंत पोहोचायचं आहे. मॅडम इथे मला खूप बरं काय म्हणायचं. डोळ्या आपल्याला त्या सक्सेस पर्यंत पोहोचायला एक सिस्टम आपल्याला जी आखलेली आहे, जी सिस्टमची फुटप्रिंट आहे ती आपल्याला तिथपर्यंत न्यायला मदत करणार आहे आणि त्या सिस्टम मार्फतच आपण तिथे पोहोचणार आहोत. आपण त्या सिस्टम पर्यंत त्या सक्सेस पर्यंत पोहोचायला जी सिस्टम आखलेली आहे ती सिस्टम आपल्याला तिथपर्यंत पोहोचणार आहे. ती सिस्टम आज आपण समजून घेणार. द डायजेस्टिव्ह सिस्टम, आपली चयापचय पचनाची एक सिस्टम आहे. शरीर एका सिस्टमने चालतं, एक संकल्पनेने चालतं आणि एका संस्थेने चालतं आणि ती सिस्टम जर काय डिस्टर्ब झाली तर पूर्ण शरीर आपलं डिस्टर्ब होतं. आपल्याला हवं असणारं सक्सेस हे सुद्धा सिस्टमवर अवलंबून आहे. तुम्ही राईट सिस्टमने गेलात तर तुम्हाला राईट सक्सेस हे 100% मिळणार, पण जर काय कुठे गडबड केलं, इम्बॅलन्स झालो तर ही पूर्ण सिस्टम आपली कोलॅप्स होते. मग जसं शरीर चालत नाही तसं आपलं सिस्टम सुद्धा आपल्याला गडबड करू शकते. द फूड वी कन्झ्युम एव्हरी डे इज 85%. आपल्या ह्याच्यातला कुठलाही भाग आपण जर काय डिस्टर्ब केला तर इम्बॅलन्सला आपण कारणीभूत आहोत. त्यामुळे जो सक्सेस पाहिजे तो सिस्टम मार्फत तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. इथे कुठेतरी तुम्ही गडबड केली तर आपला सक्सेस आपल्यापासून थोडासा दूर होईल, तो एखाद्या थोडा लांबणीवर पडेल, पण तो आपल्याला मिळवण्यासाठी सिस्टम आपल्याला उपयोगी पडणार आहे.